मोडणी पोलिसांमध्ये खोट्या चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे असा आरोप या गुन्ह्यातील आरोपींनी केला आहे। मोडणीम पोलीस ठाण्यात सोने चोरल्याच्या आरोपावरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। संगीता आनंद थिटे, सारिका गणेश भांगे व गणेश अरुण खडके असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। आरोपी सारिका गणेश भांगे यांच्या म्हणण्यानुसार दिनांक 18 मार्च 2021 रोजी 11 जणांनी माझ्या घरात घुसून डोळ्यात व गुप्तांगांवर चटणी टाकून मला बेदम मारहाण केली व तसेच पुढे मला गाडीत टाकून मोडणीम स्थित खडकपूर चौक येथे बेदम मारहाण केली। मारहाणी संदर्भात मी त्याच दिवशी रात्री SP ऑफिसला जाऊन घडलेली हकीकत सांगितली। SP ऑफिसमधून त्यांची टेंभुर्णी पोलीस स्टेशनला तक्रार घेण्यास सांगितली व टेंभुर्णीला जाण्यास सांगितले। त्यानुसार मी टेंभुर्णीस गेले व त्यांनी तक्रार घेतली व तेथून मला घरी जाण्यास सांगितले। दुसऱ्या दिवशी मी मोडणीम पोलीस स्टेशनला गेले व पंचनामा करण्यास घरी घ्या अशी पोलिसांना विनंती केली, परंतु पोलिसांनी अदखलपत्र गुन्हा असल्याच्या कारणाने आम्ही घरी येऊ शकत नाही नसल्याचं सांगितलं। त्यानंतर सतत मी मोडणीम व टेंभुर्णी पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा का नोंदविला यासाठी विचारणा करण्यास गेल्यावर पोलिसांनी उडवाउडीची उत्तरे दिली। दरम्यान 7 ते 8 दिवसांनी SP साहेबांची भेट झाली। त्यांच्या आदेशावरून टेंभुर्णी पोलीस स्टेशनला मारहाणी संदर्भात केस दाखल करून घेतली, परंतु आरोपीच्या म्हणण्यानुसार ती केस बोगस व खोटी आहे व आमच्यावर उलट सोने चोरीचा गुन्हा दाखल केल्याचं आरोपीचं म्हणणं आहे। आणि नंतर मला तिथून सांगितलं की तुम्ही टेंभुर्णी पोलिसला जा। सर मी टेंभुर्णी पोलिसला गेले आणि तिथं मी माझी केस दाखल करा म्हणून सांगितलं। तिथं त्या सरांनी सांगितलं तुमची केस दाखल करून घेतली म्हणून। मग मला जरा सांगितलं घरी मी गेले। नंतर मी 2 दिवस गेले, एक दिवस मोडणीमध्ये गेले आणि 1 दिवस टेंभुर्णीला गेले, तर तिथं सांगितलं तुमची केस दाखल झाली। पण मोडणीच्या पोलिसांनी सांगितलं अदखलपात्र गुन्हा दाखल झाला। मी म्हणलं सर मला एवढं मारून तुम्ही अदखलपात्र गुन्हा का दाखल केलाय? तर ते म्हणले आम्ही ना टेंभुर्णीच्या पोलिसांनी केलं, तुम्ही तिकडे जा। सर मी 5-6 दिवस तिकडे गेले टेंभुर्णीला, तरी माझा काही तिथं काय कोणी भाग घेतला नाही, दखल घेतली नाही। सर मी नंतर SP ऑफिसला 4-5 दिवस येत होते, SP मॅडमची गाठ घेतली, 9व्या दिवशी माझी गाठ भेट झाली त्यांची आणि 10व्या दिवशी माझी केस दाखल करून घेतली टेंभुर्णी येते। पण सर फक्त केस दाखल करून घेतली आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी आमच्यावर खोटी केस त्यांनी दाखल केली। सर मला बेदम मारहाण केली। सर माझे व्हिडिओ तुम्ही बघू शकता। माझ्या घरात ते सगळी तोडफोड केली, माझ्या डोळ्यात चटणी टाकली, माझ्या मुलाला पण मारली सर त्यांनी।